तरुण भारत फटाफट न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहुयात गुरुवार दिनांक 9 डिसेंबर दुपारपर्यंतच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घडामोडी। राजनाथ सिंह यांनी लोकसभेत हेलिकॉप्टर दुर्घटनेचा सांगितला घटनाक्रम, याबाबतची महत्त्वाची बातमी तुम्ही या बुलेटिन मध्ये पाहू शकाल। हेलिकॉप्टर अपघातात बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती, या संदर्भातील बातमी देखील आज आपण जाणून घेणार आहोत। बिपिन रावत यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार, याबाबतची बातमी देखील आजच्या बुलेटिनमध्ये पाहायला मिळणार आहे। हिंदू धर्म स्वीकारणाऱ्या वसीम रिझवीचं शीर धडा वेगळं करणाऱ्याला लाखोंचं बक्षीस, याबाबतची बातमी देखील आज आपण जाणून घेणार आहोत। देशात मागील 24 तासात 9,419 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, या संदर्भातील बातमी देखील आजच्या बुलेटिनमध्ये पाहायला मिळणार आहे। आता पाहूया सविस्तर बातम्या। देशाचे पहिले CDS अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांचं बुधवारी तमिळनाडूच्या कुन्नूर परिसरात हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी निधन झालंय। राजनाथ सिंह यांनी लोकसभेत हेलिकॉप्टर दुर्घटनेचा घटनाक्रम सांगताना दिलेल्या माहितीनुसार हेलिकॉप्टरचा उड्डाण कालावधी अवघ्या 27 मिनिटांचा होता। 11:48 हेलिकॉप्टरनं एअरबेसवरून उड्डाण घेतलं। हे हेलिकॉप्टर 12:15 वेलिंग्टन येथे पोहोचणार होतं, पण सुलूल एअरवेजचा 12:08 अर्थात उड्डाण घेतल्यानंतर लँडिंगच्या 8 मिनिटं आधी हेलिकॉप्टरशी संपर्क तुटला, अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली आहे। बुधवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात ग्रुप कॅप्टन वरुण सिंग बचावले आहेत। ते 45% भाजले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती चिंताजनक असली तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती एका इंग्रजी दैनिकाने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे। त्यांना वेलिंग्टनच्या मिलिटरी हॉस्पिटलमधून बेंगळुरूच्या एअरफोर्स कमांड हॉस्पिटलमध्ये हलवण्याबद्दल विचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे। ग्रुप कॅप्टन वरुण सिंग वेलिंग्टन येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये लाईफ सपोर्टवर आहेत आणि त्यांचे प्राण वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, असे संसदेत बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले आहेत। गेल्या काही दिवसांपासून Better.com कंपनी चर्चेत आहे। कंपनीचे CEO विशाल गर्ग यांनी 3 मिनिटांचा झूम कॉल करत कंपनीतील 900 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं होतं। हा आकडा कंपनीमधील एकूण कर्मचारी संख्येच्या 9% होता। विशाल गर्ग भारतीय वंशाचे आहेत, त्यामुळे आपल्याकडेही या बातमीची चांगलीच चर्चा रंगली आहे। विशाल गर्ग यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, मात्र यानंतर विशाल गर्ग यांना टीकेचा सामना करावा लागत होता। अशा पद्धतीने कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान यानंतर विशाल गर्ग यांनी माफी मागितली असून ज्याप्रकारे संवाद साधला ती खूप मोठी चूक झाल्याचं म्हटलंय। तमिळनाडूतील कुन्नूर येथे झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या CDS रावत यांच्या हेलिकॉप्टरचा पहिला व्हिडिओ समोर आला आहे। या व्हिडिओमध्ये हेलिकॉप्टर पाहून लोक पळताना दिसत आहेत। CDS रावत आणि त्यांच्या पत्नीसह अन्य 11 जणांना घेऊन जाणाऱ्या MI-17 हेलिकॉप्टरचा हा व्हिडिओ क्रॅश होण्याच्या काही वेळापूर्वीचा सांगण्यात येत आहे। बुधवारी हे हेलिकॉप्टर कुन्नूरवरून उड्डाण करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे। काही काळ हे हेलिकॉप्टर व्हिडिओमध्ये दिसते आणि नंतर गायब होते। व्हिडिओमध्ये हेलिकॉप्टरचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतो। दरम्यान कुन्नूरजवळ क्रॅश झालेल्या भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतलाय। हेलिकॉप्टरचा फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आलाय। देशाचे पहिले CDS अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांचा बुधवारी तमिळनाडूच्या कुन्नूर परिसरात हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झालाय। हेलिकॉप्टरमधील 14 जणांपैकी 13 जणांचा मृत्यू झाला तर 1 जखमी झाला आहे। बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचा पार्थिव आज सायंकाळपर्यंत दिल्ली येथे आणलं जाणार आहे। दोघांवर शुक्रवारी दिल्लीतील छावणी परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। देशाचे पहिले CDS अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत त्यांच्या बुधवारी झालेल्या अपघाती निधनाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे। रावत प्रवास करत असलेलं हेलिकॉप्टर अतिशय सुरक्षित मानलं जातं, मात्र तरीही त्यांच्या चॉपरला अपघात झाला। या अपघाताबद्दल देशवासियांच्या मनात शंका आहे, याची सखोल चौकशी व्हावी असं राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय। जगभरात ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे भीतीचं वातावरण आहे। एकीकडे काही शास्त्रज्ञ ओमिक्रॉन आधीच्या व्हेरियंट इतका घातक नसल्याचं सूत्र मांडत आहेत, तर दुसरीकडे काही जण अधिक काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत। पण या सर्वांनीच ओमिक्रॉनबाबत अधिक सखोल संशोधन होणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलंय। या पार्श्वभूमीवर आता थेट WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक डॉक्टर टेड्रॉस यांनीच ओमिक्रॉन व्हेरियंटविषयी जगातील सर्व देशांना गंभीर इशारा दिलाय। ओमिक्रॉनला रोखायचा असेल तर हीच योग्य वेळ आहे, अशा शब्दात त्यांनी जगाला सतर्क केले।
शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी चेअरमन वसीम रिझवी यांनी 6 डिसेंबर रोजी हिंदू धर्म स्वीकारला. यासोबतच त्यांनी आपलं नाव बदलून जितेंद्र नारायण सिंह त्यागी केलं आहे. रिझवी यांनी धर्म बदलल्यानंतर 2 काँग्रेस नेत्यांनी रिझवींचं शीत धडावेगळं करणाऱ्याला 50 लाख आणि 25 लाख रुपये बक्षीस देण्यात येईल अशी घोषणा केली आहे. तेलंगणातील काँग्रेस नेते फिरोज खान आणि राशिद खान यांनी ही घोषणा केली आहे. परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची. गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य. दिल्लीतील रोहिणी कोर्टात गुरुवारी सकाळी स्फोट झाला. यानंतर कोर्टात एकच खळबळ उडाली. यानंतर अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. या अपघातात 2 जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी कोर्ट रिकामी केले असून दरवाजे बंद केलेत. माहिती मिळताच रोहिणी जिल्ह्याचे DCP आणि ACP आरती शर्मा पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले. हा स्फोट कोणत्या तरी इलेक्ट्रॉनिक उपकरणात झाल्याचं पोलिसांना तपासात निष्पन्न झालं आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी राज्याकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. दिल्लीमध्ये ते बोलत होते. ओबीसी आरक्षणबाबत जो निकाल आला आहे त्यावर काल मंत्रिमंडळात चर्चा झाली आहे. निवडणूक संपूर्णपणे घ्या किंवा थांबवा, आम्ही मुकुल रोहतगी यांना भेटलो आहोत. इम्पेरिकल डेटा आम्ही सादर करतो, निवडणूक थांबवा, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे. विद्यमान राज्यसभा खासदार आणि माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचे जस्टिस फॉर दी जज अँड ऑटोबायोग्राफी हे आत्मचरित्र नुकतेच प्रकाशित झाले. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतील अनेक घटनांबाबत खुलासा केलाय. 2018 4 वरिष्ठ न्यायमूर्तींनी घेतलेली पत्रकार परिषद, त्यांच्यावर झालेले लैंगिक छळाचे आरोप, राम जन्मभूमी बाबरी मशीद प्रकरणात दिलेला निकाल, या सर्व प्रकरणांबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. दरम्यान गोगोई यांनी अयोध्येचा निकाल देणाऱ्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठात माजी सरन्यायाधीश SA बोबडे आणि न्यायमूर्ती DY चंद्रचूड, अशोक भूषण आणि S अब्दुल नझीर यांचा समावेश होता. या सर्वांना घेऊन मी पार्टीसाठी गेलो होतो असे त्यांनी या पुस्तकात म्हटलंय. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पंजाबच्या निवडणुकीसाठी तेथील महत्वाच्या समस्यांवरून आवाज उठवत दिल्ली आणि पंजाबची तुलना करताना दिसत आहेत. तसेच पंजाबची काही घोषणाही करत आहेत. यावर केजरीवाल यांना पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंधू यांनी केजरीवालांना काही प्रश्न विचारलेत. अरविंद केजरीवाल, तुम्ही रोज मोफत पाठवाच्या आश्वासनांची खैरात करीत आहात, पण पंजाबी जनतेला हे जाणून घ्यायचे आहे की त्यासाठी तुम्ही निधी कुठून आणणार आहात, असा प्रश्न उपस्थित करीत सिद्धू यांनी आम आदमी पक्षावर घणाघात केलाय. सिद्धू यांनी ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की पंजाबींना भीक नको तर उत्पन्न हवे आहे. पंजाबचे मॉडेल हे सर्व पंजाबींना उत्पन्न आणि संधी पुरवणार आहे. गेल्या 24 तासात देशभरात 9,419 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर 159 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. गेल्या दिवसभरात 8,251 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच सध्या देशात 94,742 जणांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात 5 राज्यांमध्ये आगामी निवडणूक होणार आहे. खास करून उत्तर प्रदेशच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले. त्यानिमित्ताने भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. उत्तर प्रदेशात भाजपने ऑनलाईन कॅम्पेन सुरू केलंय. त्यासाठी भाजपने घोषणाही तयार केल्या आहेत. मात्र या घोषणेतील 3 शब्द उर्दूतील असल्याचं सांगत प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी भाजपची फिरकी घेतली. सोच इमानदार, काम दमदार, फिर एक बार BJP सरकार, अशी घोषणा भाजपने तयार केली. जावेद अख्तर यांनी ही उत्तर प्रदेशातील भाजपची घोषणा ऐकली. सोच इमानदार, काम दमदार ही घोषणा ऐकून बरं वाटलं, पण या 4 शब्दातील 3 शब्द उर्दूचे आहेत. इमानदार, काम और दमदार हे 3 शब्द उर्दूचे आहेत, असं अख्तर यांनी म्हटलं आहे. भारतात गेल्या काही दिवसात इलेक्ट्रिक कार आणि दुचाकी मोठ्या प्रमाणात लॉन्च झाल्या आहेत. भारतातील इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीच्या बाबतीत उत्तर प्रदेश, दिल्ली आणि कर्नाटक ही 3 प्रमुख राज्य आघाडीवर आहेत, असे सरकारने बुधवारी राज्यसभेत सांगितले. राज्यसभेत एका लेखी उत्तरात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की भारतात 8,70,141 इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आहे. उत्तर प्रदेशात 2,55,700 इतक्या इलेक्ट्रिक वाहनांची नोंद झाली आहे. त्यानंतर दिल्ली येथे 1,25,347 आणि कर्नाटक 72,544 इतक्या वाहनांची नोंद झाली आहे. चौथ्या आणि 5व्या क्रमांकावर बिहार आणि महाराष्ट्र आहे. बिहारमध्ये 58,014 आणि महाराष्ट्रात 52,506 इलेक्ट्रिक गाड्यांची नोंद झाली आहे. यासह आताच्या ठळक घडामोडी संपल्या. सविस्तर बातम्यांसाठी तरुणभारत.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि स्पेशल रिपोर्ट्स व्हिडिओज पाहण्यासाठी तरुण भारत न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.